तो वायरल करून टाकला. गुड मॉर्निंग एवरी वन, वेलकम बॅक टू वंडरिंग सोल. आज आपला कोकणातला गुहागरमधला तिसरा दिवस आहे आणि आम्ही MTDC रिसॉर्ट वेळणेश्वरवरून आज चेकआउट करून नाश्ता करायला बसलो आहे इथे बीचवर. आणि आता इथून आम्हाला जायचं आहे गणपतीपुळेला आणि अराऊंड 1.5 तासात आम्ही पोहोचू गणपतीपुळेला. तर चला पटापट नाश्ता करून निघूया. आपण पोचलो आहोत MTDC गणपतीपुळे येथे आणि ही आहे आमची रूम. इथे Thank you.
आम्हाला एक 15 ते 20 मिनिटं लागली. इतकी अशी लाईन नव्हती, तरी पण वीकेंड असल्यामुळे थोडीफार लाईन होती, पण ठीक आहे, आम्हाला 15-20 मिनिटं थांबायला लागली. आणि आतमध्ये जर तुम्ही बघत असाल तर फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे कॅमेरा आणि तुमचा फोन तुम्हाला आत ठेवायला लागतो. पण खूप छान दर्शन झालं. आणि तिथे मध्ये पण जागा आहे आतमध्ये, जिथे आता आम्ही एंटर केलं ना, तिथे पण म्हणजे तुमचं दर्शन झाल्यानंतर पण तुम्ही तिथे बसू शकता. अदरवाईज तुम्ही या एंट्रीने डायरेक्ट बाहेर जाऊन इथे तुम्हाला फोटो वगैरे तुम्ही या एरियामध्ये काढू शकता. आणि मागे पूर्ण समुद्र आहे, मस्त वाटतंय बघा, मागे पूर्ण समुद्र आहे. मंदिराच्या 5 मिनिटाच्या अंतरावर प्राचीन कोकण म्हणून आहे. बघितलंच नाही, आज करू का पार्क? प्रत्येकी 40 रुपये तिकीट आहे, आणि जर का फोटो काढायचे असतील तर मोबाईल किंवा कॅमेरासाठी 20 रुपीज तिकीट आहे. आणि आतमध्ये बसावं लागतं तुम्हाला थोडा वेळ, त्यांचा गाईड येतो, गाईड तुम्हाला कंपल्सरी लागतोच आतमध्ये जाण्यासाठी. तर गाईड येणार, तो आपल्याला गाईड करेल की तिकडे काय काय आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती देणार आतमध्ये. चला, नव्हे तर केवळ धान्यच मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाने एका कुटुंबातील पुरुषाच्या घरोघरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायरी म्हणजेच आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते, आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी आपण खोताच्या घरी जाऊ, मग गावामध्ये भेटतात. MTDC च्या रिसॉर्टमधून या साईडून पायऱ्या आहेत त्या बघत असाल तिथे तर, आणि तिथून बीचला जायला एक वाट आहे. तो जो मेन बीच आहे तो तुम्हाला जे गणपतीपुळेचं जे मंदिर आहे ना त्या साईडनी एक वाट आहे जिथे तिथून सगळे जातात. पण जर तुम्ही MTDC मध्ये राहत असाल तर स्पेशली ही वाट तुम्ही प्रायव्हेटली यूज करू शकता. देऊळ पण दिसते बघा, गणपती मंदिर आपण तिथे गेलेलो.
सो हा जो होता आमचा 3 दिवसाचा प्रवास. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिमार्लेश्वर आहे, सो त्यांनी कृत्रिम बनवलं आहे असं, ॲक्च्युअल जसं असतं तसं. चप्पल मस्त, एकदम थंड आणि शांत.